हाय, झालं का दुपारचं जेवण खावण? आता मला जेवण करायचंय. हा बघा, गावात आणा गेली होती, एवढं गावात आणलंय बघा. काय सांगू बाया, ऊन तानाच एवढं लांबून गावात आणलं. आता काय करायचं, जित्राब पाळायचं ते आपल्याला हवस आहे जित्राब पाळायची, मग गावात तर लागतंय. आज काय नेलं नाही चारायला, कारभारी गेलं कामाला. कारभारी काम आलं की कामाला जात्यात, मग घरात गावात आणून ठेवायचं. मी गेले असते शेरडा माग तर लेकर आहेत घरी, घरामध्ये गॅस आहे, लय उद्योग करतात लेकर. हिर आहे तर जवळच, कुठं बी हिंडत्यात घरी, ध्यान ठेवायला कुणी नसलं ना त्यांना, कुठं बी हिंडत्यात. आणि छोकलीला लावत नाही आता शेरडा माग. मी मग कारभारीला काम आलं की इकन असं ढिगारा भरून गावात आणायचं कशात तरी, आणि चारायचं मग इरबळ बांधूनच चारायचं. मग आता काम आहे तोपर्यंत कामाला जात्याल, आणि ज्या दिवशी कामाला सुट्टी असेल त्या दिवशी मग न्यायचे रानात चारायला. काय उन्हाळ्याचं खायला काय सुद्धा नाही, पाला पाचुळा ही ऊसातलं रानातलं जाऊन, ऊसाच्या रानातलं जाऊन गवत आणलंय काढून इळ्यानं. ते का इळा तिथं खाऊन ठेवला दिसला का तो का लाल मोठीचा, म्हणलं चला एक व्हिडिओ करावा. आणि शेरडा आहे ते ह्याच्यात बांधून ठेवलं, काय करावं, करडं कुठं बी हिंडते ती, म्हणून का ना त्यांना छपरातच ठेवायला लागतं. या आता काढते की बाहेर बांधते आणून, ही का नाही तर बांधायची, ही तर बांधायची वळी ना, पाणी दावायचं आणि थोडं थोडं गवत टाकायचं त्यांच्या पुढं, मग खाते ती. आणि लेकर बसलं ती बा घरात, ते गावात घेऊन आलं आणि त्यांना चारलं, ते मग लेकरांवर बी ध्यान, कारडांवर पण शेरडांवर पण ध्यान राहतं. या आणि कारभार मग काय नाही, घरी असल्यावर जातात शेरडा माग चालतं, मग त्याला मिठाचं भागतं कधीतरी कामाला गेल्यावर कारभारी. पण काय बी म्हणा, रानातून गावात जर का ना खुरप्यानं खुरपून आणायचं म्हणल्यावर लयच भारी वाटतं, पण काय करावं, मला बी लय खुरपायला जावं वाटतं. या पण घरी एक जण लागतंयच की, एक जण लागतंच घरी. लेकर बी मोठी मोठी नाही ती, आणि शेरडा बी नाही तर खुरपायला मी जर गेली तर मग घरी लेकरांपाशी कोण आहे. शाळा चालू झाल्यावर मग काय नाही असे टेन्शन राहत. मग सकाळी 10 वाजता लेकर शाळेत गेली की डायरेक्ट संध्याकाळी 5 वाजताच येते ती, मग घराला कुलूप लावलं की काहीच अडचण नाही. मग आता सण्याला पहिलीला घेतात का नाही, पण पहिलीला घेतात का नाही कुणाच ठेव, नाहीच घ्यायची बहुतेक. सण्याला एवढ्या वर्ष बालवाडीत बसवायला लागतं, मग बालवाडीत म्हणलं की सकाळी 10 वाजता शाळा भरायची त्याची बालवाडी, दुपारी 1-1.5 वाजता सुटती शाळा. सण्यासाठी नाही मग यंदा पण मला खुरपायला जायला लागेल, आणि भटीवर नाही जाणार आता यंदा. मग एवढं गावात आणलंय ना, कसं आहे गवताचा ठिकाण, मग सगळं शेल्क शेल्क गावात आणलंय. मग हे शिप्रूड आणलंय, हे अजून ह्याला दुधाने म्हणतात शेप्रोड, हे हाय चुनवून हे असलं कांडी गावात हाय. मला गावताचं नाव पण कळत आहे की आता, गावताची पण नावं येतात म्हणायला. आता हे झाकून ठेवते मी पहिलं गावात, नाहीतर करडं ह्याच्यावर मुतून गेली का नाही, पुन्हा खात नाही ते शिरडं. एवढं गावात खाते का, कपडे काय केले तर तिनंच काढून टाकले, तुझ्या अंगातले कपडे काढून तर तू काय करत होते. नको त्याच्यावर, नको हे बांधून ठेवायचं गावात, नाहीतर ती उडवते ती नाच. नको चल गावात टाकायचं शेरडांना, पाणी दाखवून गावात टाकते. चला बाय, शिरडं राखायला लय भारी वाटतं बरं का, पण काय करावं, उन्हानं दम नाही निघत मला, चक्कर येते. आणि लेकरांची बी सोय होत नाही, घरी कोण नाही ना त्यांच्यावर ध्यान द्यायला. तर चला बाय.